Hello students, today we are going to learn a new activity. New activity म्हणण्यापेक्षा आपण पेज नंबर 33 वर ही ऍक्टिव्हिटी बघितलेली आहे, त्याला आपण लाईव्ह इंग्लिश असं म्हणतोय. स्पेलिंग जर बघायला गेली तर LIVE लिव आणि लाईव्ह स्पेलिंग सेम आहे, पण इथे वाचताना मी लाईव्ह का वाचलं हे आपण आता पाहूया. लिव म्हणजेच वर्ब म्हणजेच ऍक्शन वर्ड. लिव इथे क्रियापद म्हणून वापरलेला आहे, ऍक्शन वर्ड म्हणजेच कृतीयुक्त शब्द. त्या लिवचा पास्ट टेन्स होतो लिव्ड, म्हणजेच राहत होता, राहत होती, राहत होते. LIVE ही स्पेलिंग वर्ब जेव्हा असेल त्यावेळेला आपण ती लिव म्हणून वाचतो, आणि जर ती एखाद्या ऍब्जेक्टिव्ह सारखी म्हणजेच विशेषणासारखी आली तर आपण तिला लाईव म्हणून वाचतो. अ वर्ड दॅट डिस्क्राइब्स नाउन ऑर प्रोनाउन. ऍब्जेक्टिव्ह म्हणजेच काय? तर एखादं नाम किंवा सर्वनाम याविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजेच ऍब्जेक्टिव्ह. म्हणून LIVE ही स्पेलिंग आपण इथे ज्या वेळेला लाईव म्हणून वाचू त्यावेळेला तो ऍब्जेक्टिव्ह म्हणून आलेला असेल तो शब्द, आणि LIVE लिव म्हणून वाचलं तर तो वर्ब ऍक्शन वर्ड म्हणून त्या वाक्यात काम करतो. लाईव्हचे काही एक्झाम्पल्स आहेत. लाईव म्युझिक म्हणजेच लाईव, याचा अर्थ असा पण आहे की ज्या वेळेला आपण एखादी प्रत्यक्ष घटना कुठेतरी घडत असते आणि ती आपण घरी बसल्या मोबाईलवर, लॅपटॉपवर, टीव्हीवर आपण पाहत असतो, त्यावेळेला आपण त्याला म्हणतो लाईव्ह शो चालू आहे. घरी बसल्या आपण सॅटेलाइटच्या माध्यमाने आपण ते पाहू शकतो. जसं आता सध्या सुरू असलेली IPL मॅच, ती चालू आहे दुबईला, पण आपण घरी बसल्या बघतो आहे. म्हणून तुम्ही जर बघाल तर टीव्हीच्या उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला तुम्हाला लाईव्ह ही स्पेलिंग येईल बघा, आणि ती स्पेलिंग म्हणजेच याचा अर्थ तिकडे ती मॅच चालू असते आणि आपण घरी बसल्या तीच मॅच बघत असतो. तसेच लाईव्ह न्यूज असते की ज्या वेळेला एखादी बातमी घडत असते आणि पटकन न्यूज चॅनलवाले आपल्याला ती बातमी आपल्याला दाखवतात टीव्हीवर, त्यावेळेला ती लाईव्ह न्यूज म्हणून म्हणतात. म्हणून इथे हे दोन्ही शब्द लाईव्ह हे शब्द ऍब्जेक्टिव्ह म्हणून आलेले आहेत. अशीच एक ऍक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे. इंग्लिश इज नॉट समथिंग दॅट यू सी ओनली इन युअर टेक्स्ट बुक अँड क्लासरूम. बघायला गेलं तर इंग्लिश ही भाषा फक्त पुस्तकात आणि वर्गात शिकण्यासारखी नाही. We use English for many purposes in our day-to-day life. आपण इंग्लिशचा उपयोग आपल्या जीवनात रोजच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या हेतूंकरता वापरत असतो. Sometimes we have to fill in forms and applications in English. बऱ्याच वेळा आपण फॉर्म्स भरतो जे आपण पेज नंबर 33 वर बघितलं होतं. Note that in the phrase live English, in the word live rhymes with five. आणि तुम्हाला दिलेलं आहे की इथे आपण लाईव्ह LIVE स्पेलिंग लाईव्ह वाचायची आहे. जसं आपण रायमिंग वर्ड फाईव्ह वाचू तसंच सेम लाईव्ह वाचायचं आहे. पेज नंबर 42 वर तुम्हाला अशीच अजून एक त्या ऍप्लिकेशन सारखी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे की ज्यात तुम्हाला एक मेनू कार्ड दिलेला आहे. मेनू कार्ड म्हणजेच काय? अ लिस्ट ऑफ डिशेस दॅट कॅन बी सर्व ऍट अ मील. म्हणजेच काय? तर जेवणाकरिता वाढल्या जाऊ शकणाऱ्या अन्न पदार्थांची यादी असलेलं हे पत्रक असतं. जे तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यावर पाणी दिलं वेटरने की त्यानं तुम्हाला हे मेनू कार्ड तुमच्या समोर ठेवलं जातं. त्यांच्या हॉटेलमध्ये जे काही थाली किंवा जे काही पदार्थ मिळतात ते पदार्थ कोणते कोणते मिळतात त्याच्यासाठी त्यांनी तुम्हाला ते आणि त्याचा रेट त्याच्यावर लिहिलेला असतो. इथे एक मेनू कार्ड दिलेला आहे की ज्यांच्याकडे रेग्युलर थाली आहे त्या रेग्युलर थालीमध्ये काय काय मिळतं ते दिलेलं आहे. डिलक्स थाली आहे ज्याच्यामध्ये काय मिळणार ते लिहिलेलं आहे. त्यांचे रेट त्याच्या बाजूलाच दिलेले आहे. स्वीट्स मध्ये त्या मेनू कार्ड मध्ये अजून दिलेलं आहे की श्रीखंड असेल किंवा आम्रखंड आहे त्याचा रेट 30 रुपीज लावलेला आहे. बासुंदी, गुलाबजामुन, आमरस, पुरणपोळी, उकडीचे मोदक हे सगळे स्वीट्स म्हणजेच मिठाई तिथे मिळते. मराठी झटका म्हणजेच आपल्या महाराष्ट्रातले काही मोजके पदार्थ की जे एकदम नावाजलेले आहेत त्यांचे काही नावं आहेत.
झुणका भाकर विथ ठेचा, मटकी उसळ, भरली वांगी, बटर, दही वाटी। उपवास स्पेशल, उपवासाचे काही स्पेशल पदार्थही आहेत त्यांच्या हॉटेलमध्ये, साबुदाना वडा, साबुदाना खिचडी, उपवास कचोरी। रीड दिस मेनू कार्ड केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो द कार्ड। पेज नंबर 42 वर तुम्हाला या मेनू कार्डच्या खाली काही प्रश्न दिले आहेत, ते प्रश्न तुम्हाला लिहायचे आहेत।